सर्वाधिक पावसाची नोंद पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यात झाली आहे सतत पाऊस पडत असल्यानं मोठ्या प्रमाणात या भागात सर्व नदी नाल्यांना पूर आलाय अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अरुंद पूल असल्यानं पुलावरून पाणी वाहत आहे सत्तावीस जुलै रोजी शाळेला सुट्टी नसल्यानं शाळा सुटल्यावर जव्हार परिसरात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती शिरोशी गावातील तळ्यांच्या पाडा या गावात अनेक विद्यार्थी पुलावरून पाणी जात असल्यानं अडकून बसले पाऊस कमी झाल्यानंतर पालकांनी आणि इथल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांना घरी सोडलं पिंपळशेत ग्रामपंचायत हद्दीतील खरोंडा हेदीचा पाडा इथं दोन गावांना जोडणारा नदीवरील असलेला पूल पूर्ण पाण्यात वाहून गेल्यानं या परिसरात असणारी जिल्हा परिषद शाळा हेदीचा पाडा इथल्या अठ्ठावन्न विद्यार्थी शिक्षक नदीच्या या बाजूने अडकून बसले सहावी ते आठवीचे विद्यार्थी असून हे सर्व विद्यार्थी शेजारच्या पाड्यातील खरुंडा गावठाण हरा तसंच शिंगारपाडा या गावातील होते त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्यानं जिल्हा परिषद हेदीचा पाडा शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी स्वतः विद्यार्थ्यांना शाळेमध्येच मुक्काम करून जवळपास अठ्ठावन्न विद्यार्थ्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी रात्रभर शाळेत मुक्काम केला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमळाकर भुसारा योगेश भुसारा शांतीबाई खुरकुटे समस्त मंडळींनी मोलाचं सहकार्य केलं या गावात जोडणारा एकमेव पर्याय रस्ता असून सदर पुलाचं दुसरा रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होऊ शकतं लोकप्रतिनिधींनी तात्काळ या पुलाची पाहणी करून हा पूल उभारून द्यावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली या सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय या पुला त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईची मागणी इथल्या नागरिकांनी केली सदर विद्यार्थ्यांना पाऊस कमी झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यांना पालकांना बोलावून सुरळीतपणे सुरक्षितपणे घरी पोहोचू दिले या कार्याबद्दल इथल्या ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांचं कौतुक केले मुसळधार पावसानं संपूर्ण तालुक्यात शेती पूर्णतः नष्ट झाली आहे संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली तालुक्यात सर्वकडे रस्ते मोर्या ब्रिज झाड लाईटची पोरं तुटून पडले आहेत गाव पडता संपर्क पूर्णतः तु तुटलेला आहे लवकरात लवकर सरकारनं ग्रामीण भागात मदत पोहोचवावी अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे जहीर शेख जव्हार यांचा रिपोर्ट